नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यात मुसळधारेचा इशारा. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. उद्या तारीख 13 सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात, तर बुधवारी तारीख 14 रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यात आणि गुरुवारी 15 रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे व विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आज तारीख 12 कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्राचा प्रभाव कमी होत आहे. हे क्षेत्र रविवारी पश्चिम उत्तर दिशेने सरकत आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम पासून ते आग्नेयेकडे 400 किलोमीटर, तर कक्कीनाडाकडे आग्नेयेकडे 490 किलोमीटर अंतरावर आहे. आज त्या क्षेत्राची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीदरम्यान चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे. तर अंदमान समुद्राच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काही दिवस राज्यातील वातावरणात वेगाने बदल होणार असून अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. सध्या राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान आहे. राज्यात होत असलेल्या तुरळक ठिकाणच्या पावसामुळे काही ठिकाणी धुक्याची झालर पसरत आहे. पहाटे हवेत काहीसा गारवा तयार होत आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर येथे 18.7 अंश सेल्सिअस पर्यंत सर्वात कमी किमान तापमान नोंदवले गेले, तर जळगाव येथे 36.0 अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमानाची नोंद झाली आहे. येथे पडणार जोरदार पाऊस. सोमवारी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ आज सोमवारी पाऊस पडणार आहे, हे लक्षात घ्यावे. आता मंगळवारचा म्हणजे उद्याचा हवामान अंदाज बघूया. उद्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ, हे होते मंगळवारचे हवामान अंदाज. आता बुधवारी बघूया. बुधवारी पण बघा, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणी पावसाची शक्यता. आणि गुरुवारी बघा, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, नाशिक, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, अकोला, अमरावती, नागपूर या ठिकाणी पावसाची शक्यता. तर राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.